सामाजिक फाउंडेशन आणि मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सव आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आमचे पक्षाचे नेते संपर्क प्रमुख माजी जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी देसाई अवजून असणारे मंचावर उपस्थित आमचे मित्र मुरुडचे माजी नगराध्यक्ष मंगेशजी दांडेकर साहेब आमच्या माजी नगराध्यक्ष आदरणीय माई आज या महोत्सवाच्या कार्याध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष आमच्या भगिनी कल्पनाताई आमचे उपकार्याध्यक्ष आदरणीय प्रकाशजी मंचरूप असणारे या तालुक्याचे तहसीलदार तसेच या नगरपालिकेचे सीईओ ज्यांचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे असे भूषण साहेब विशेषतः मंचावर युतीचे तिन्ही पक्षाचे घटक असे सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व वरिष्ठ श्रेष्ठ श्रेष्ठ जिज्ञ नेते आणि उपस्थित असणारे मुरुडचे सर्व रसिक प्रेक्षक माझे पत्रकार बंधू आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून हा खऱ्या अर्थाने हा महोत्सव साजरा केला जातोय ते आमचे मित्र संदीप दोन्ही महेश आणि समोर असणारे सगळे सागर आणि सगळेच नेते कल्पनाताई किंवा प्रकाशजी असतील मंगेशजींनी खऱ्या अर्थाने महोत्सवा व्यतिरिक्त राजकीय आणि माझ्या स्तुतीपर आज या ठिकाणी भाष्य केलं काही सूचना वजा निश्चित केल्यात माझ्यासाठी पण ह्या मंचाने खरंच मला खूप काय दिलं मंगेशजी कारण मला आठवते 2014ची विधानसभेची निवडणूक मी हारलो त्यानंतर 2016ची या नगरपालिकेची निवडणूक आणि आदरणीय प्रकाश देसाई जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेली आम्ही नगरपालिकेची निवडणूक आणि तो झालेला विजय आज खऱ्या अर्थाने माझ्या डोळ्यासमोर उभा ढाकला असं मी निश्चित सांगेन पण दुसऱ्या विधानसभेच्या अगोदरच्या महोत्सवामध्ये या मंचाने मुरुडवासियांनी मला खूप मान सन्मान दिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती केली आणि या मंचावर मुरुडच्या जनतेला मी अपील केलं होतं की येणाऱ्या 2018च्या निवडणुकीत मी आमदार झालो तर खऱ्या अर्थाने तुम्ही नगरपालिका माझ्याकडे सुपूर्द केली आहेत पण मुरुड शहराचा कायापलट करीन किंबहुना मुरुड तालुक्याचा कायापलट हा मी शब्द या ठिकाणी तुम्हाला दिला होता आणि मला आनंद निश्चित वाटतोय की सरकारचा आमदार म्हणून या मुरुड शहराला 150 कोटीच्या पेक्षा जास्त निधी या मुरुड शहराच्या विकासासाठी मी निश्चित दिलाय कल्पनाताई अभ्यासू राजकीय आहेत कारण त्या नगराशी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये त्यांनी सूचना केली आहे की 99 कामं झाली आहेत एक काम राहिलं तर त्याच्यावर लोक आक्षेप घेतात खरंय परंतु त्या रस्त्याची खरी वस्तुस्थिती काय आहे की माझ्या विधानसभेच्या अगोदरती माजी आमदारांनी त्या रस्त्याचं काम सुप्रभातच्या नावावर त्यांनी घेतलं हे आपल्या सगळ्यात ज्ञात आहे
पण मी आमदार झालो त्याने मुद्दा म्हणून तो रस्ता केला नाही हे सगळं आपल्याला माहित आहे। अनेक वेळा तक्रार झाल्याचं जे चौकशी झाली ते ब्लॅकलिस्ट झाले हे सगळं आपल्याला माहिती आहे। पण आपण मुरुडवासियांनी चिंता करायची गरज नाही आहे। सुरुवातीचा माझा आपला सगळ्यांचा कालावधी 2 वर्ष कोरोना महामारीमध्ये गेला पण मागील 2 वर्षात जी मी कामं आणली आहेत ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या टॉप 5 मध्ये जे काय काम करायचं त्यापैकी मी निश्चित आहे। कारण सरकारचा निधी कशा पद्धतीने आपल्यापर्यंत आणायचा याचा अभ्यास आदरणीय तटकर समाजाच्या माध्यमातून मी निश्चित केलेला आहे। आणि म्हणून विविध हेडमधून आपल्यापर्यंत निधी आणत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने अलिबाग विधानसभामध्ये असेल किंवा रायगडवरती आर्थिक स्वरूपाचं भरभरून प्रेम केले। कदा आपला मतदारसंघ अलिबाग तालुका असेल मुरुड असेल हा पैठण तालुका आहे आणि म्हणून वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण महोत्सव साजरा करताय महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेरून अनेक पर्यटन या ठिकाणी पर्यटन निमित्ताने येत असतात त्यांच्या सुविधाविषयी निश्चित काळजी आहे चिंता आहे। किंवा कल्पनताईने सांगितल्याप्रमाणे या विभागामध्ये कुठली इंडस्ट्री नाही आहे आणि मुरुड खऱ्या अर्थाने पर्यटनाच्या माध्यमातून मुरुड शहर असेल किंवा परिसरातल्या व्यवसायांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यवसाय निर्मितीसाठी पर्यटन हे साधन निश्चित आहे। आणि म्हणून पर्यटन विकास आराखड्याच्या अंतर्गत अलिबाग असेल मुरुड असेल यावेळेला मी 250 कोटी रुपये निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय जो समुद्र किनाऱ्याचा सर्वांगीण विकास होईल। कारण विशेषतः महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेरून जे पर्यटन येत आहेत ते आपल्याकडे समुद्राची विशेषतः आनंद घेण्यासाठी या ठिकाणी निश्चित येतात आणि मग समुद्र किनारी त्यांना लागणाऱ्या सुविधा असल्या पाहिजे हे तर खरंच आहे। आणि म्हणून हा जो रस्ता आहे या रस्त्याला त्यानंतर आम्हीमधून या रस्त्यासाठी 1300 कोटी रुपये निधी आणलेला आहे 1300 कोटी आणि त्याचा टेंडर देखील मार्चमध्ये आहे। मग याची कुठेही पैशाची कमी पडणार नाही आहे। कारण माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करतायत किंवा केंद्र सरकारचा निधी राज्यापर्यंत राज्या निधी जिल्ह्यापर्यंत तालुक्यात पोहोचवण्याचे काम आपण बघतो। खरं तर 5 तारखेला शासन आपला दारी कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये येतोय तहसीलदार साहेब आपण त्याचा लाईन अप करताय आणि आपण मुद्दा म्हणून शेवटचा तो कार्यक्रम ठेवला की जेणेकरून महाराष्ट्रातला एक सर्वात चांगला असा तो कार्यक्रम होईल अशी माझी पूर्ण खात्री आहे। आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ती आम्ही सांगितलं की हा जो कार्यक्रम आहे तो खरं तर रायगडमध्ये व्हायला पाहिजे त्याचं नियोजन 5 तारखेला आपण केलंय। काही लाभार्थी जे आपण त्याच्यामध्ये आहेत ते निश्चित त्या ठिकाणी येतील काही आपले प्रमुख कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी निश्चित येतील कारण महाराष्ट्र सगळेच दिग्गज नेते त्या मंचावरती आहेत। खरं तर बराच वेळ झाला आहे कारण उद्या तटकरे साहेब या मंचावरती आहेत
त्यांच्यासमोर ही मला काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी मागितलं पाहिजे केंद्राचं, म्हणून मी काही गोष्टी अधुऱ्या ठेवतो. पण माझ्या मुरुडच्या जनतेला मी निश्चित या ठिकाणी सांगतो की जे प्रेम तुम्ही माझ्यावरती केलंय त्याला कुठेही तडा जाऊन देणार नाही. माझ्याकडनं कधीही कुठली चूक होणार नाही. परवा एक कॉन्ट्रोवर्सी झाली, ते टी व्ही मीडियाला आली. कधी टी व्ही समोर न येणारा आमदार अचानकपणे टी व्हीमध्ये दिसायला लागला, सगळ्या चॅनलनी बातमी दिली. ती ह्याच ठिकाणची घटना होती की आम्ही सगळे संदीपभाईंच्या कन्याच्या हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो आणि त्या ठिकाणी एका कार्यकर्त्यांनी कैफियत मांडली की माझं 1000 रुपये बिल आहे आणि वारंवार जेही ते तगादा लावतायत तुम्ही आमदार सांगा. मी त्यांना फोन करून सांगितलं बाबा 1000 रुपये बिल आहे, जर मीटर काढून दिलं तर बसण्यासाठी पुन्हा 400 रुपये भरावे लागतात. आणि मग 1000 रुपये भरायला तर 400 रुपये कुठून आणणार? तर पर्यटन महोत्सव सुरू होतोय, शेवटचा वर्षाचा या आहे, महाराष्ट्र लोक येतात, तर 5 तारखेपर्यंत आपण थांबावं, 5 तारखेपर्यंत निश्चित भरा अशी त्याला विनंती केली. पण त्याची परिभाषा थोडीशी वेगळी होती, कारण एका साईडला माझ्याकडे माझ्या दुसऱ्या फोनवरती एसीचा देखील फोन चालू होता. पण पुन्हा एका तो महेंद्र दळवी जिवंत झाला जुना आणि माझ्या तोंडून शब्द निघाले त्याचं निश्चित समर्थन करतो. मी मीडियासमोर पण सांगितलं जे बोललो ते खरं बोललो, त्यात कधी ओघाच्या पोटात ते बोलून निश्चित गेलो. पण माझी कारकीर्द अशीच आहे की अन्यायाबद्दल लढणं हे माझं काम आहे आणि सर्वसामान्य न्याय देणं हे माझं काम आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेने मला स्वीकारलं आहे. आणि मग असा जेव्हा प्रश्न येतो त्या कधीतरी आपल्या तोंडून एखादी ती परिभाषा निश्चित निघते. या महोत्सवाच्या निमित्ताने ज्यांचं महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट नाव आहे असं सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याच्यामध्ये पण कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे की आमदारांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या महोत्सवामध्ये ज्यांना बऱ्यापैकी विरोध आहे तोच कार्यक्रम कसा महेंद्रशेठ या ठिकाणी आयोजित केला. पण आम्ही देखील कलाकार आहोत, मंचावर असलं की आम्हाला रडणं हसणं या सगळ्या का अवगत असतात. आणि कुठलीही कला तो कला आविष्कार आपण बघणं हे सगळ्यांचं निश्चित काम आहे. लावणीचे आपण सगळे चाहते आहोत, लावणीचा अलग अंगाने आपण बघितला जातो, तो तशाच पद्धतीने आस्वाद त्या दिवशी तुम्ही निश्चित घ्याल. कुठेही कॉन्ट्रोवर्सी करू नका, कारण ती देखील आपली कोणतरी बहीण आहे, ताई आहे. आपण सगळ्या येऊन त्या निश्चित आस्वाद घ्या. इतर ठिकाणी जे जे घडलं असेल मला माहीत नाही आहे, पण आपली मुरुड किंवा रायगडची जनता शून्य आहे. असे कलाकारांना खालून दाद देणं त्यांना निश्चित आवडतं, कारण आपण सगळे कोकणवासी आहेत, दिगंबर जे आपले कलाकार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, सिने कलाकार आहेत, नाट्य कलाकार आहेत, अनेक कला आविष्कार त्यांच्या आपण मीडियाच्या मधून बघितलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये कोणीही, मी पक्षीय बोलणार नाहीये, पण कोणीही त्याच्यामध्ये वादात न जाताना खऱ्या अर्थाने त्यांच्या कलागुणांचा सन्मान करण्यासाठी आपण निश्चित त्या ठिकाणी या. कारण आमच्या कल्पनाताई कार्याध्यक्ष आहेत, तेव्हा तेही अपील करतीलच. पण या 22 वर्षामध्ये आपण शहरवासियांनी किंवा नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक नगरसेवकांनी अतिशय सुंदररित्या 22 वर्षामध्ये जे का आपण महोत्सव साजरे केले ते निश्चित दिमागदार होते, लोकांना भावणारे होते. आणि म्हणून कित्येक पर्यटक जे आहेत ते आपला हा महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई किंवा महाराष्ट्रातनं किंवा महाराष्ट्राबाहेरनं या ठिकाणी येत असतात आणि त्याचं आपण निश्चित स्वागत करत असतो. आमच्या तिन्ही नेत्यांनी थोडं राजकीय निश्चित भाष्य केलं, कारण उद्या मला बोलत असल्यामुळे मी काही गोष्टी राखून ठेवतो महेशजी, कारण तटकरे साहेबांसमोर काहीतरी मागितलंच पाहिजे, कारण ते आपले खासदार आहेत, पुन्हा त्यांना लोकसभेसाठी सामोरे जायचं आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांना आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणून आज उद्घाटन प्रसंगी जे काय मत या मंचावरून
तिन्ही वक्त्याने या ठिकाणी सादर निश्चित केला, त्याचा आदर निश्चित करतो। जरी आमदार असो तर जनतेचा सेवक आहे, प्रामाणिकपणे शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो। पुन्हा संदेश देखील देतो, जसं तुमच्या माध्यमातून तुमच्या योगदानातून किंवा जनतेच्या प्रेमाने मी जसा आमदार झालो तशी तुम्हाला देखील पेनला संधी निश्चित मिळेल असं मला वाटतं। का त्यांच्याकडले कार्यकाळाच्या पद्धती अतिशय खूप छान असल्यामुळे आपल्याही पुढचे दिवस निश्चित चांगले आहेत। आज या ठिकाणी महोत्सवाच्या अगोदर ती बैलगाडीची आपण जी शर्यत पार पडली, आमच्या सागरची जोडी त्याच्यामध्ये नक्कीच जिंकलेली आहे। पण बैलगाडी आपली पॅशन आहे, आपला शौक आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ आहे, तो खेळलाच पाहिजे। बंदीच्या काळामध्ये देखील शासनाचं दुर्लक्ष करून आपण त्या ठिकाणी शर्यती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, आता अटीशे त्याचंही आपण पालन करतो। पण येणाऱ्या काळामध्ये निश्चित जी का मुरुडच्या शहराच्या विकासाठी अधुरी कामं असतील ती कामं निश्चित पूर्ण करायचा या ठिकाणी शब्द आपल्याला देतो। आणि येत्या 2-4 महिन्यामध्ये अजूनही 100 कोटी रुपये कसे मुरुडच्या विकासाला किंबहुना मुरुडच्या परिसराच्या विकासाला आणता येतील हा शब्द या ठिकाणी देतो। आणि दिलेला शब्द नक्की पाळतो असं वचन या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर आणि बहुसंख्य उपस्थित असणारे मुरुडचे सगळे रसिक प्रेक्षक आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू यांना मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। आणि याच्यानंतर शेवट